तर आज आपण आणलंय श्री रामनवमी निमित्त एकदम लय भारी बॅनर रीडिंग. तर हा बॅनर मला नक्कीच आवडला असेल. त्याचा बॅनर आहे पण पिक्सल्या मध्ये करणार आहे. पण मला फ्री पिल फाईल आणि मटेरियल पण दिलंय. मला सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. हा बॅनर आपण कसा क्रिएट केला या सगळ्या गोष्टींची प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. आणि मी तुम्हाला फ्री पिल फाईल आणि मटेरियल पण दिलंय. तर नक्कीच जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता. फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. मटेरियल पण तुम्हाला भेटून जाईल आणि पिल फाईल पण तुम्हाला भेटून जाईल. आणि पासवर्ड जो आहे तर तो दोन स्टेप मध्ये दिलाय. तर नक्कीच तुम्ही इझिली तुम्हाला भेटून जाईल. आणि तो टाकून आपली जी फाईल ती तुम्ही इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकता. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या प्रॉपर गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. त्याच्यामुळे तुम्ही फक्त व्हिडिओ शॉर्ट पण बघा. तुम्हाला जर अजून असेच लायब्ररी व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आयडीला तुम्ही फॉलो केले नसेल तर लवकर जाऊन आपल्या इंस्टाग्राम आयडीला तुम्ही फॉलो करू शकता. कारण आपण तिथे कडक कडक डिझाईन्स आणि युट्यूब चॅनल संदर्भातील अपडेट आपण तिथे देत असतो. त्याच्यामुळे लवकर जाऊन तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करू शकता. तर काही विषय नाही. तर आपण फायनली आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फाइनली भाऊनो आपण आलोय मटेरियल पाहिला. तर श्रीराम नवमी 2023 नावाचा तुम्हाला फोल्डर जे तुम्हाला भेटून जाईल. तर त्यात मी तुम्हाला सर्व मटेरियल जे तुम्हाला दिलेलं आहे तर मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो सर्व. तर एकूण 14 आयटम सिलेक्टेड म्हणजे तुम्हाला 14 पीएनजी मटेरियल मी तुम्हाला दिले. तर नक्कीच तुम्ही ते चेकआउट करू शकता. तर तुम्हाला एक एक करून मी जे बॅकग्राऊंड म्हणजे मटेरियल येते ते तुम्हाला मी दाखवतो. तर सर पहिल्यांदा आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते कसं क्रिएट केलं मी ते तुम्हाला सांगतो. मी तर हे बॅकग्राऊंड जे ते फोटोशॉप मध्ये क्रिएट केलंय. तर ते त्याला ग्लोशन बर ब्लर आणि मोशन ब्लर आणि रेडियस ब्लर जे ते अप्लाय केलंय आणि फॉग ब्रश जे ते मारलेले. तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता फोटोशॉप मध्ये. तुम्ही ट्राय करू शकता. तर नक्कीच तिथं तुम्ही करून बघा तुम्हाला समजून जाईल. त्याच्यानंतर हे टेम्पल तुम्हाला दिलंय म्हणजेच मंदिराचं टेम्पल जे तुम्हाला दिलंय. त्याच्यानंतर हे शेप तुम्हाला दिलंय. त्याच्यानंतर श्रीरामाची जी पीएनजी ती तुम्हाला प्रोव्हाइड केली एकदम एच डी क्वालिटीमध्ये. तर तुम्ही नक्कीच तुम्ही स्वतः मटेरियल डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कॅलिग्राफी दिली भाऊनो. तर एकदम टॉपची कॅलिग्राफी तुम्हाला दिलेली श्रीरामनवमी. तर ही कशी वाटली मी स्वतः क्रिएट केली तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला खरंच जर कॅलिग्राफी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ऑलरेडी टेक्स्चर मारलेली कॅलिग्राफी तुम्हाला दिली तर तुम्ही नक्कीच पाहू शकता. ओरली टेक्स्चर मारलेली इम्बॉल्स बिवेल्स आणि ड्रॉप शॅडो असतील असे बरेच इफेक्ट्स मारलेली कॅलिग्राफी तुम्हाला प्रोव्हाइड केली तर नक्कीच तुम्ही बघू शकता. तर हा खालचा जो शेप आहे शुभेच्छुपचा तो तुम्हाला दिला आहे. त्याच्यानंतर फोटो दिला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शुभेच्छुपची पट्टी जी ती तुम्हाला दिली एकदम युनिक पट्टी तुम्हाला दिली. तर सगळ्यांपेक्षा काहीतरी युनिक द्यावं म्हटलं तर आणि युनिक करावं म्हटलं तर सरांपेक्षा काहीतरी वेगळं आपण ट्राय केलंय. तर एकदम खतरनाक शुभेच्छुपची पट्टी जी तुम्हाला कुठल्याही बॅनरमध्ये तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला एकदम म्हणजेच तुम्हाला कुठल्याही बॅनरमध्ये तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर हे टेक्स्ट तुम्हाला दिले. त्याच्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे तुम्हाला दिलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर शेप आहे परत आणि त्याच्यानंतर जो सुविचार म्हणजेच आपला डायलॉग तुम्ही म्हणू शकता. तर तो डायलॉग तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. तर डायलॉग तुम्ही बघितला असेल आपल्या बॅनरमध्ये वरती लावलेला आहे. तर तो त्याच्यानंतर आपला लोगो आहे. तर लोगो पण तुम्ही पाहू शकता. आणि या सर्व मटेरियल आपण आता याच्या मटेरियल जे आपण आता बॅनर बनवू तर कशाप्रकारे आपण जे ते बॅनर आपण रेडी करूया ते तुम्हाला नक्कीच समजेल. तर आपण जाऊया फायनली पिक्सलॅब या ॲप्लिकेशनमध्ये. तर भाऊनो आपण आलोय फायनली पिक्सलॅब या ॲप्लिकेशनमध्ये. तर तुम्हाला सिम्पल हे जे न्यू टेक्सचं जे ऑप्शन आहे ते डिलीट करून टाकायचं आहे. तुम्हाला सिम्पल ते न्यू टेक्सचं जे ऑप्शन आहे तर ते डिलीट करून टाकायचं आहे. तुमच्या समोर असा काहीसा कॅनव्हास येऊन जाईल. तुम्हाला फ्रॉम ग्रीचे ऑप्शन ते जायचं आहे आणि आपलं जे फोल्डर आहे ते तुम्ही मला चॉईस करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला श्रीरामनवमी निमित्त एकदम कडक तुम्हाला जे फोल्डर आहे तुम्हाला भेटून जाईल. तर सर्व पहिल्यांदा आपण जे बॅकग्राऊंड जे ॲड करून घेऊया. तुम्हाला काहीशा प्रकारे असं बॅकग्राऊंड जे ते तुम्हाला दिले तर नक्कीच तुम्हाला प्रोसेस जी बॅकग्राऊंड क्रिएट करण्याची तुम्हाला सांगितली. आणि तुम्हाला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. याच्यावरती आपला फायनली एकदम प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीने बॅकग्राऊंड कसं क्रिएट करावं हे तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्यानंतर टेम्पल तुम्हाला दिलं आहे तर हे तुम्हाला आणि याची ऑपेसिटी जी ती कमी करून घ्यायची. फक्त 15% याची ऑपेसिटी जी ठेवायची आणि याला लॉक करून द्यायचं आहे. लॉक केल्यानंतर परत फ्रॉम गिरीच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही सहसा जो शेप आहे तो वळसा आहे तो शेप तुम्हाला दिलाय. तर तो कशा पद्धतीने तुम्हाला दिलाय तर तुम्हाला थोड्या वेळा समजेलच. तर याला आपण याची ऑपेसिटी जी ती कमी करून घेऊ म्हणजेच 15% ठेवून घेऊ आणि याला पण आपण सिम्पल लॉक लावून घेऊ. लॉक लावल्यानंतर आपण आता जी आपली जी नेक्स्ट पेन जी श्रीरामाची तर ती आपण लावून घेऊ. तर याला आपण फुल स्क्रीन जी म्हणजे रिलेटिव्ह साईजने ते तिला फुल स्क्रीन आपण करून घेऊ. आणि
आपण लॉकडाऊन घेऊ आणि लॉकडाऊन जर आता सरत जी कॅलिग्राफी तुम्हाला दिली मी श्रीरामनवमी तर ही तुम्ही पाहू शकता. तुम्हाला अशी पण कॅलिग्राफी मी दिली तुम्ही याचा वापर कुठल्याही बॅनरमध्ये तुम्ही करू शकता. तर ही मी डिलीट करतो आणि जी आपली टेक्स्चर मारलेली कॅलिग्राफी म्हणजेच ऑरली टेक्स्चर मारलेली कॅलिग्राफी तुम्हाला दिली तर ती मी इथं ऍड करून घेतो. तर याला फुल स्क्रीन करून घेतो आणि याला पण लॉक लावून घेतो. तर लॉक लावल्यानंतर परत फॉर्मुलेच्या ऑप्शन जातो आणि आपला जो फोटो आहे तर तो अप्लाय करून घेतो. तुमचा जो फोटो असेल तुम्ही तो अप्लाय करू शकता. तुमच्या क्लायंटने तुम्हाला दिलेला असेल तर तो त्याच्यानंतर याला पण लॉक लावतो आणि परत फॉर्मुलेच्या ऑप्शन जाऊन आपला जो खालचा जो शेप येतो तो आपण ॲड करून घेऊ. तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपला जो शेप आहे म्हणजेच तो तुम्हाला नक्कीच समजेलच. हा शेप कापर म्हणजेच हा शेप आपण काय ॲड केला आहे तर नक्कीच तो तर थोडा प्रॉब्लेम झाला आहे वाटतं. परत आपण ॲड करून घेऊया परत एकदा तर रिड्यूस साईजमध्ये जाऊन फुल स्क्रीन करून घेऊ. तर काही प्रॉब्लेम झाला आहे वाटतं काहीतरी तर काही विषय नाही तर आपण असा ॲड करून घेऊया. ॲड केल्यानंतर याला आपण खाली घेऊन घेऊ आपण असा खालती इथपर्यंत आपण ठेवून घेऊ आणि याला आपण आत्ता जे लॉक लावून घेऊ. लॉक लावल्यानंतर परत आपण फॉर्मुलेच्या ऑप्शन जाऊ आणि आपला जो शुभेच्छुकची पट्टी जी ती आपण अप्लाय करून घेऊ. अशा पद्धतीने आपली जी शुभेच्छुकची पट्टी जी आपण अप्लाय केली आणि आपण लॉक लावून घेऊ. सिम्पल आपलं एवढं काम तर झालंय. तर त्याच्यानंतर आपण आता टेक्स्ट जे तर ते तुम्ही इझिली टाईप करू शकता. पिक्सलॅबमध्ये तुम्ही इझिली कुठलाही फॉन्ट तुम्ही चॉईस करा आणि ते तुम्ही तुमचं क्लायंटचं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल तर तुम्ही इझिली टाईप करू शकता. तर मी ऑलरेडी जे टाईप केलं आहे तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर आपण सर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे जे टेक्स्ट आहे तर ते आपण अप्लाय करून घेऊ अशा पद्धतीने. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. परत आपण आता परत आता शेप आहे म्हणजे सर्वांना निमित्त मंगलमय शुभेच्छा याच्या खालती आपण अप्लाय केला म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह दिसायला पाहिजे ना बॅनरमध्ये. काहीतरी क्रिएटिव्ह असायला पाहिजे आपल्या बॅनरमध्ये. त्याच्यामुळे हा जो शेप आहे तो ॲड केला आहे मी. आणि आता आपला जो डॉयला घेतो आपण ॲड करून घेऊ अशा पद्धतीने. जो डॉयला घेतो ॲड करून घेऊ आणि त्याला सिम्पल लॉक लावून घेऊ. लॉक लावल्यानंतर आता आपली जी आता गोष्ट राहिलेली ती म्हणजे आता आपले जे लोगो आहे तर ते लावून घेऊ. लोगो तर लावायला लागते ना भाई, कारण की कसं आहे आपले लोगो होत आपली पहिचान आहे असं म्हटलं जातं ना. तर लोगो तर लावायचं लागतील ना. तर आपण फायनली लोगो लावले तर एकदम कडक आपला जो बॅनर झाला आहे तर तुम्हाला नक्की कसा वाटला नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला सेव्ह करायचं माहीत नसेल तर मी परत एकदा सांगून देतो, कारण की सगळ्यांना माहिती देते कसं सेव्ह करायचं. तुम्हाला जर हा प्रोजेक्ट सेव्ह करायचा असेल तर सेव्ह अस प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. तुम्ही इथं एक्स वाय झेड कुठलंही नाव तुम्ही टाईप करू शकता आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो तुम्ही सेव्ह करू शकता. आणि तुम्हाला जर ही इमेज म्हणजेच हा बॅनर जो डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही इथं डिफरंटमध्ये जाऊन अल्ट्रामध्ये तुम्ही सेट करू शकता. म्हणजे तुमचा एकदम एच डी क्वालिटीमध्ये तुमचा बॅनर जो येतो तुमचा रेडी होऊन जाईल. तर हे झालं आपलं बॅनर संदर्भात. आता मी थोडं तुम्हाला माहिती सांगितली. आता तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही असेल तर लवकर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी एवढं लय भारी कंटेंट मी घेऊन येणार आहे. तर त्याच्यामुळे लवकर जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे तुम्हाला असंच लय भारी कंटेंट तुम्हाला पाहायला भेटतील. तर काही विषय नाही. तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका. तर पुन्हा भेटू एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.